बेडकी हाळे ते 23 रोजी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा व मार्गदर्शन तात्यासाहेब केस्ते साखर कारखान्यांच्याकडून गत वर्षातील ऊस बिलापैकी 200 रुपये दिल्याविना व चालू वर्षी सरकारने घोषित केलेल्या FRP सह जादा दर जाहीर केल्याविना गळीत हंगाम चालू करण्यात येऊ नये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही मागणी डावलून जर कारखाने सुरू केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वेगळे पाऊल उचलावे लागतील असे ठाम मत व्यक्त करताना चिकोडी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब केस्ते म्हणाले. ते बेडकी हाळेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवार तारीख 19 रोजी आयोजित बैठकी प्रसंगी बोलत होते. उपस्थितांचे स्वागत विकास समगे यांनी केले. यावेळी तात्यासाहेब केस्ते अधिक माहिती देताना म्हणाले, बुधवार तारीख 23 रोजी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी 10 वाजता आपल्या परिसरातील साखर कारखान्यांना खालील विषयासंबंधी निवेदन देत आहोत. यामध्ये मागील देणे असलेले 200 रुपये त्वरितपणे देण्यात यावेत, तसेच शासनाने जाहीर केलेल्या FRP सह आपला दर जाहीर करावा, याचबरोबर ऊस वजन काटा व्यवस्थित व चोख असावा अशा आशयाचे निवेदन देण्यात येत आहे. तर याचबरोबर शुक्रवार तारीख 25 रोजी जयसिंगपूर येथे होत असलेल्या 23व्या ऊस परिषदेस चिकोडी निप्पाणी भागातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व या ऊस परिषदेत चालू गळीत हंगामाबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी बेडकी हाळेतील BS संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचे देशभक्त रत्नपन्ना सभागृहात बुधवार तारीख 23 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत परिसरातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आयोजित या मेळाव्यास परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आज नाहीतर पत्रकार बैठक घेण्यास कारण आज ऊस परिषदेसाठी राजू शेट्टी यांनी 23 तारखेला इथं रत्नपन्ना कुंभार हॉलमध्ये सभागृहामध्ये उपस्थित राहणार आहेत. जाहीर जंगी सभा घेणार आहे. त्याच्यासाठी आम्ही पत्रकारांशी बोलून नाहीतर माहिती देण्यासाठी इथं उपस्थित आहे. तसेच त्या दिवशी 23/10/2024 रोजी किती वाजता 5:30 वाजता सायंकाळी 23/10/2024 रोजी जाहीर जंगी सभा होणार आहे. तरी हे भागातील हे सीमाभागातील सर्व शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी सगळेजण उपस्थित राहण्यास आम्ही आवाहन करीत आहे आणि विनंती करीत आहे. रत्नपन्ना कुंभार सभागृह BS हायस्कूल आणि परत त्याच दिवशी सकाळी आम्ही प्रत्येक गावातील 2-2 4-wheeler गाड्या घेऊन 4 कारखान्यास आम्ही निवेदन देणार आहे. कोणतं कोणतं कारखाना? कारखाना पहिला नंदी कारखाना, परत आर्यंत शुगर कारखाना, परत हर्षीनाथ शुगर कारखाना व प्लांटेशन प्रोजेक्ट शेवटला आम्ही देणार आहे. शेवट इथं कारखान्याला निवेदन देऊन त्या दिवशी सायंकाळी राजू शेट्टींच्या उपस्थितीत आणि शिबा भागातील नेते मंडळी व शेतकऱ्यांचं मुख्य दैवत राजू शेट्टी साहेब आणि उपस्थित राहणार. परत नाही तर हे भागातील कर्नाटक राज्य रहित संघ मत हशिर सेने आणि शेतकरी सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि हे भागातील सर्व सीमा भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला एक चांगला नाही तर योग्य दर मिळावा यासाठी आम्ही प्रत्येक गावातून शेतकरी राजू साहेबांच्या पाठीशी राहून आणि त्यांचं 25 तारखेला जयसिंगपूर हे 23वा ऊस परिषद होणार आहे त्यासाठी त्यांनी सुद्धा इकडं त्या आव्हान द्यायसाठी आम्हाला आमंत्रण द्यायसाठी त्यांनी इथं 23 तारखेला येणार आहे मिनी ऊस परिषद. त्याच्यासाठी आम्ही इथं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही गावातील आमच्या प्रत्येक घराचं प्रत्येक उमऱ्याला एक माणूस आमच्या गावातून परगावातून यावं हे विनंती आमचं स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रहित संघ आशिर्वेदने त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला विनंतीने आवाहन करीत आहोत आणि हे धामाचं धाम आम्ही घेण्यासाठी राजू शेट्टीसाठी आम्ही राजू शेट्टीला पाठिंबा देऊन
उसासाठी आंदोलनासाठी आणि पुढील काय ते त्यांनी त्या दिवशी सांगतील त्या पद्धतीने आम्ही सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटन राजदायित्व संघ शिवसेने सगळेजण आम्ही कटिबद्ध आहोत. आणि पत्रकारांनी एक विनंती करायचं आहे की जे काय आम्ही नाही तर तुम्ही सुद्धा नाहीतर तुमच्या त्या कळकळीने सांगत आहे की तुम्ही सुद्धा नाहीतर त्या व्यतिरिक्त प्रत्येक कारखान्याला तुम्ही काय आहे ते समजून त्याला गव्हर्नमेंट कर्नाटक गव्हर्नमेंट आता FRP 250 रुपये जर वाढून देणार आहे जाहीर केलं तेही सुद्धा वाढून द्यायसाठी तुम्ही पत्रकार सुद्धा ते भाग पाडावा हे विनंती करत आहे. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष पद्या नात्याने तुम्हाला विनंती करीत आहे. आणि एक गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी नाही तरी आंदोलन आम्ही करत आहोत त्याच्यासाठी राजू शेट्टीनं ह्या पुढील मागच्या 23-24 नाही तर 100 रुपये त्यांनी द्यायला भाग पाडले. ह्या वर्षी सुद्धा मागचं 200 रुपये द्यावं त्याच्याशिवाय आम्ही अतिरिक्त ऊस गाळप करून देणार नाही आणि दराळ पेटवून देणार आणि ह्याचा साहेबांचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही तसंच नाही तर आम्ही आदेशाप्रमाणे चालणार. आणि एक काय एक सांगतो की फॅक्टरीचा काटामारीचा समस्या मोठा आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण नाही तर शेतकरी तुमच्या तुमच्या भागात वजन करूनच नाही तर ऊस पाठवणं बंधनकारक आहे नाही तर आम्हाला नाही तर दिवसा दवडी काढून आमचं ऊस नाही तर त्यांनी फुकट एक आम्ही पाण्याचं वाटणी असू दे नाही तर का कुली कार्मिकाचं वाटणी त्यांनी द्यायचं पाळ्याने आणि आम्ही रासनी राबून नाही तर त्यांना एक टना पाठीमाग 2-2.5 टन नाही तर एक वाहन पाठीमाग 2-2.5 टन नाही तर त्यांनी आमचं ऊस नाही तर काटा मागायला ते नाही तर पुढचं थांबायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पत्रकार सुद्धा ते आवाज उठवावा एवढं विनंती करून माझं मनोगत सपितो. आणि जाहीर विनंती आणि एकदा करतो की सीमावर हजारो संख्येने आणि परत पुढील नाही तर आमच्या देणार होतं ते महाराष्ट्रात थोडी लोक कारखानेवाले दिलेत हिने सुद्धा नाही तर सीमा भागात विक्री चांगलं विक्रीचं ऊस गाळप करतात हिने सुद्धा ते नाही तर 200 रुपये मागचं द्यावं पुढील नाही तर 25 तारखेला आमचा ऊस तारीख ऊस परिषद आहे देशिंगपूरला 23वा त्या ऊस परिषदेला काय डिक्लेअर होते साहेबांचा काय निर्णय आदेश येत आहे त्याप्रमाणे हिने सुद्धा महा सीमा भागातली कर्नाटकातली फॅक्टरी त्या पद्धतीनं ऊस दर जाहीर करावं आणि ऊस गाळप करायच्या अगोदर नाही तर तुम्ही किती देणार तुमचं तोडणी वाहतूक वजा किती होणार आहे आणि गट तुम्ही नाही तर किती आम्हाला ऊसाला दर देणार हे सांगूनच तुम्ही गाळप चालू करावं हे आमचं विनंती त्याच्यात असणार आहे जाहीर ते आज मध्ये त्याच्यात तेच असणार आहे आमचं. आणि एक काय काट्याचे एक असणार 3 मुद्दे आम्ही उचलून मागचं वर्षाचं बाकी थकबाकी बाकी आणि पुढची वर्षाचं किती देणार आहे ते आणि आता ऊसाचं काटा ऑनलाईन व्हावं आणि कुठं पण नाही तर काटामारीचं प्रॉब्लेम येऊ नये हे विनंती त्याच्यात निवेदनात असणार आहे. या बैठकीप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शरद धनापगोळ बाहुबली पाटील अण्णाप्पा शिंदे अजित दमडरे आदी उपस्थित होते. संतोष पाटील यांनी आभार मानले.